महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। येवला तालुक्यातील ग्रामीण पूर्व भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच। देवठाण गावातील चोरीची घटना ताजी असताना दिनांक 7 ऑगस्टच्या मध्यरात्री तालुक्यातील तळवाडे गावातील शफीक नूर खान पटेल यांच्या मालिकेच्या किराणा दुकानाचे पत्रा वाकून कडीकोंडा तोडून किराणा दुकानातून सुमारे 10,000 रुपये रोकड व 2,000 रुपये चिल्लर असा मुद्देमाल व निवडक किराणा माल जसे गोडे तेल, खोबरं, साबण, तुपाचा डब्बा, गुळ, खोबरेल तेलाचे पाकिट, साखर असे इत्यादी सुमारे 4 ते 5,000 रुपये किमतीचा किराणा माल अंदाजित 16,200 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना दिनांक 7 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। पुढील तपास येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री तांदळकर, श्री संदीप पगार व पोलीस नाईक हिंबाडे करत आहेत। रोजच्या प्रमाणे संध्याकाळी 7 वाजता दुकान बंद करून घरी जातो आणि सकाळी 8 वाजता मी दुकान उघडायला आलो तर शटर उघडलं आहे आणि झडप उघडायसाठी गेलो तर झडप पत्रा वाकेल सगळं ते काढेल मग मध्ये आलो तर सगळं सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त होईल आणि गल्ला चेक करा तर गल्ल्यामध्ये 10,000 रक्कम रोख रक्कम 10,000 रुपये आणि 2,000 रुपये चिल्लर व किराणा माल काही गोड तेल, खोबरं, साबणे वगैरे हे सगळं मला पूर्ण असं खाली होईल दिसलं आणि सामान सगळं इकडं पांगक पिंग असं अस्ताव्यस्त होईल सगळं सदर घटनेची पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांनी चौकशी करून आणि मला याचा न्याय मिळून द्यावा। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी येवला तालुका प्रतिनिधी अनिस पटेल।